प्रत्यक्षरित्या आज आपण पाहू शकतोय या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एकोणतरीत विचार करायचा झाला तर आज या स्पर्धेचा दुसरा दिवस वसुदेव मुल्या पाटील क्रीडांगण आपण पाहतोय आणि एक चांगलं असं क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि याच क्रीडांगणामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे तर एक शानदार आणि जानदार ही स्पर्धा ही प्रेक्षकांना तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायला मिळत आहे. दुपारच्या सत्रामध्ये जोडलेले जे यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत. ही स्पर्धा आपण पाहिली डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून कव्हरेज केली जाते आहे पण मात्र आपण बघितलं तर यूट्यूब चॅनल VTCA म्हणजेच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचा जो ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर मात्र ही स्पर्धा मात्र प्रक्षेपित केले जाते. लाईव्ह प्रक्षेपण होताना पाहायला मिळत आहे. नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये जोडलेल्या ज्या प्रेक्षकांचं सुद्धा मी समावेशक जयेश ढुकले आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. वळिया मैदानाच्या आतमध्ये तर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झाला आहे. वैभव सहळे राजावलीचा एक तेज तरार गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. मागील काळचा विचार केला तर लेदर क्रिकेट भरपूर चांगलं खेळलं गेलं आणि त्या लेदर क्रिकेटचा भरपूर सुद्धा चांगला त्याला फायदा मिळाला आणि त्याचमुळे आपण पाहू शकतो आणि तोच फायदा या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये त्याने सिद्ध सुद्धा केला. पहिला बॉल पाहिला आपण डाऊन दी लेग फेकला गेला. वाईट बॉलचा मात्र इशारा होताना पाहायला मिळाला आणि नक्कीच आपण पाहू शकतो की सचिनच्या विरोधात मात्र आपण पाहू शकतो की पुन्हा एकदा सज्ज होता असताना पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅकवर. वैभव जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. विकेट किपर आपण पाहिला महेशच्या हातामध्ये हा झेल मात्र कलेक्ट केला जातो अगदी सहज आणि बिग विकेट. धन्यवाद डीजे. नक्कीच थोडस थांबवते तुम्हाला. गवदी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडे या टीमचे संघनायक कल्पेश साफटे यांना रिक्वेस्ट करतोय की आयोजकांशी आपण संपर्क साधा कारण की या स्पर्धेमध्ये खेळण्यापूर्वी नक्कीच ज्या स्पर्धेच्या काही फॉर्मॅलिटीज असतात त्या सुद्धा पूर्ण कराव्या आणि ती सूचना मी करेन कारण की फॉर्मॅलिटीज पूर्ण झालेली नाही आहेत अशी माहिती आमच्यापर्यंत पोचली आहे आणि त्यामुळे मी रिक्वेस्ट करेन गावती स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीमच्या कर्णधारांना की आपण त्वरित या स्पर्धेच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या आपण पूर्ण करा. तर वेलकम बॅक सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. विकेट मात्र गमावले. नुकताच झालेल्या मॅचमध्ये आपण बघितलं की सामनावीराचा किताब ज्याने हासिल केला होता तोच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इंटर झाला आहे राकेश गोवारी. ज्या परिणाम पण म्हटलं जात आहे ना की अपील अपील मात्र यावेळेला पकडले गृहित धरले यावेळेला अपील आणि विकेटचा पतन. सल्लगचा दुसरा लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर धक्का दिला गेलाय आणि नक्कीच आपण पाहू शकतोय सल्लग दोन विकेट मात्र इथे आपल्या नावावर करत असताना पाहायला मिळतोय. आपल्या गोलंदाजीची जादू मात्र बिखरत असताना राजावलीचा हा वेगवान गोलंदाज मिस्टर वैभव सोहळे अपील छाप सोडत असताना या मॅच मध्ये. विकेटची पडझड मात्र आता इथे चालू झाली आहे. दोन सल्लग आपण पाहते विकेट मिळवले गेले. विकेट टेकिंग हॅट्रिक होताना पाहिले मिळेल का कारण की ज्या परीने कालच्या दिवसामध्ये यज्ञेशने जे काम केलं होतं यज्ञेशने कालच्या दिवसामध्ये नागले संघासाठी आपण पाहिला विकेटची हॅट्रिक मात्र कम्प्लीट केली यज्ञेश धुमाडा आपण पाहिला होता. आई माऊली स्पोर्ट्स नागली या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला ज्याच्या नावी ही विकेटची हॅट्रिक पाहायला मिळाली. गुरुनाथ पाहिला आपण यावेळी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्नामध्ये जर पाहायला मिळाला नक्कीच आपण पाहू शकतो. गुरुनाथ हडलचा जर विचार केला तर एक चांगला फलंदाज आहे कसलेला फलंदाज आहे त्याच्याकडे ते अनेक फटके आहेत मात्र त्या फटक्यांपैकी हा एक फटका मात्र त्याच्या पिटाऱ्यातून मात्र बाहेर काढला गेला. मात्र आपण पाहू शकतो की त्या फटक्यावर मात्र एकदा मात्र जरूर स्वप्न पाहिलं आपण तर वैभवचा हॅट्रिकचं मात्र भंगला गेला मात्र चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. हा बॉल मात्र पाहिला गेलाय पंच मात्र सहमत नाही आहेत. वाईट बॉलचा इशारा वाईट लाईन डेड लाईनच्या मध्ये इथे गोलंदाजी होताना पाहिला मी इथे चांगला टप्पा होता मात्र आपण पाहिला तर गोलंदाजा टप्प्यामध्ये कोणत्या प्रकारची खराबी नव्हती मात्र दिशा भरपूर खराब होती आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की हा वाईट चेंडूक मात्र करार दिला गेला. हा पुन्हा चेंडू फेका उरला गेला. धावसंख्या पाहिली आहे पण तर 3 धावा या फलकावर आपल्या प्रत्यक्षरित्या पाहायला मिळत आहेत.
या वेळेला चांगला टायमिंग झालाय. व्हाट अ बिग इट. वाईड इज लांबांच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना फटका म्हणून 440 चा झटका आणि हा येतोय षटकार. नऊ धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळतात या षटकार. आणि एकंदरीत आपण पाहू शकतोय की वैभव सुद्धा विचारात पडला गेला की चांगला बॉल होता आणि चांगल्या बॉलवर एक चांगला प्रहार होताना पाहायला मिळतोय. आणि त्यामुळेच आपण पाहू शकतोय की नक्कीच इथे थोडासा कम बॅक मात्र आपण पाहू शकतो की करारा जवाब देईल का वैभव आपल्या गोलंदाजीमध्ये. या वेळेला पाहिलं आपण नियंत्रण मात्र थोडंसं चुकलं गेलं. अति वेग मात्र प्रदान करण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा आपण पाहतोय की दिशाहीन चेंडू हाताळला जातोय. धावसंख्या दुहेरीमध्ये इंटर करत असताना इट इज अ 10 रन्स पाहतोय आपण. 10 धावा 10 चा आकडा जर विचार केला तर नक्कीच या 10 च्या आकड्याने काय दिलं तर नक्कीच आपण पाहू शकतोय. ज्याने आपण पाहिलं की अनेक वर्ष क्रिकेटची सेवा केली असा महान खेळाडू सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण मात्र दर्शक क्रमांक 10 तो आकडा पाहायला मिळतोय. आता पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र या वेळेला पाहिलं आपण एक चांगल्या स्वरूपाचा चेंडू खोल टप्प्याचा चेंडू हाताळला गेला. विश्लेषण करायचं झालं तर या षटकामध्ये नक्कीच षटकार पडल्यानंतर थोडासा विचारात पडताना पाहायला मिळाला मिस्टर वैभव. मात्र स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकतो सध्या तरी राकेश आपल्याला पाहायला आदित्य आपल्याला पाहायला मिळते कारण की राकेश पवनला गेला आहे. आणि एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर आदित्य पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल पाहायला मिळतो या षटकामध्ये. फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह केला जातोय. ओ माय गॉड बिग वाला मिस्टेक अजय मडवीच्या माध्यमातून आपण वाला मिस्टेक झाली आणि चेंडू पार झाला आणि हा चौकार आला. थँक्यू डेज. पहिल्या षटकामध्ये एकंदरीत विचार केला तर धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते 14 धावा 2 गडी मात्र आपण पाहू शकतो तिथे गमावले गेल्यात. मात्र 14 धावासुद्धा विचार करावा लागतील की वैभवचं षटक हे महत्त्वपूर्ण भरपूर धावांचा पाहायला मिळाला. आता पाहूया आपण की दुसऱ्या षटकामध्ये काय इथे कमाल केली जाईल का गोलंदाजच्या माध्यमातून की फलंदाज मात्र इथे धमाल करण्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये ॲक्टिव्ह पाहायला मिळतील. मात्र मॅचचा आखो देखा हाल काय घडणार आहे हे ऐकवण्यासाठी जोडले जातात आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर विजय भोये. हॅलो यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण चेंडू सीमारेषेच्या बाहेर वन बाउन्स आपल्याला पाहायला मिळतोय स्क्वेअर लेग रिझनच्या दिशेनं. धन्यवाद. ही जे धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 18 धावा. षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाची जेव्हा चांगली होते तेव्हा क्षेत्ररक्षकाचा साथ त्याला पूर्णपणे निश्चितच मिळत असतो. परंतु यावेळेस आपण पाहिलं लॉंग ऑनच्या दिशेने त्याच्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेने थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण झालं आणि त्याचा पुरेपूर फायदा निश्चितच मिळाला गेलाय गावदेव कामन टीमला. यावेळेस आपण पाहिलं तर बॅटची इनरेज आणि बॅटर या ठिकाणी आउट होईल गुरुनाथ.
या ठिकाणी निश्चितच वापसी करत असताना आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज धीरज. त्यावेळेस समोरच्या दिशेने हा स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेतन भरप आहे न्यू बॅटर. एक सिंगल धाव ही मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली जाऊन पोहोचते ते 19 या आकड्यावरती. दुसऱ्या फेरीतील हा मॅच क्रमांक दुसरा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सकाळच्या 17 जर आपण विचार केला तर आई जीवदानी वाळीव संघानं मात्र निश्चितच 2 सामने जिंकलेत. आणि या दुपारच्या 17 बघूया कुठला संघ 2 सामने या ठिकाणी जिंकतोय. त्यावेळेस लेग बिफोरची अपील केली गेली आणि निश्चितच यस बॅटला चेंडू स्पर्श जरूर झाला हेच पंचाने या ठिकाणी दर्शवलं. एक सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावरती. चेंडू टाकून झाले आहेत ते म्हणजेच 5. अजून सुद्धा एक बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातील. 20 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. एवढंच आपण बघितलं तर निश्चितच पुन्हा एकदा हा चांगला फटका आहे परंतु क्षेत्रक्षण पुन्हा एकदा थोडस गचाल झालंय. 2 धावा या ठिकाणी निश्चितच पूर्ण केले आहेत आणि या 2 धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 22 या आकड्यावरती. 11 सरासरीनं 22 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हॅलो तिसरं षटक टाकण्याकरता आजय मॉड्यूल आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव वेगानं पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावचा प्रयत्न केला गेला आहे आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आहे. ओव्हर थ्रो झालाय मैदानाच्या आतमध्ये आणि निश्चितच 3 धावा ह्या फलोर पूर्ण केल्या आहेत आणि या 3 धावसंख्या जाऊन पोचते ती 25 या आकड्यावरती. निश्चितच चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. चांगला ताळमेळ यावेळेस 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आदित्य भरप आणि त्याला साथ देतोय चेतन भरप हे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस हा ऑन ड्राईव्ह होता चांगला फटका परंतु मिळेल एक सिंगल धाव आणि सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 26 याकडेवरती पाहायला मिळत आहे. अजून सुद्धा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूमध्ये निश्चितच आणखी 7-8 धावा जरी आल्या तरी एक चांगला फायटिंग टोटल स्कोर निश्चितच पाहायला मिळेल गावदेव स्फूट कॉमन टीमचा. यावेळेस हवाई हल्ला केलाय आदित्यच्या बॅट मधनं हा मोठा मोठा सर्वात मोठा धमाका पाहायला मिळतोय षटकार.
आणि वाद अडीचे जबरदस्त फटका पाहायला मिळाला आदित्य बरबच्या बॅट मधन. षटकार येतो आणि षटकाराच्या सायना धावसंख्या झाली आहे ती 32. अजून सुद्धा निश्चितच 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ओव्हर पिच चेंडू होता, काय जबरदस्त हाफ वॉलीवर चेंडूला घेतला आणि काऊ कॉर्नर च्या डोक्यावरून हा षटकार निश्चितच पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल ज्यावेळेस आपण पाहिलं तर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप, उजव्या एसटीच्या बाहेरील हा चेंडू निश्चितच पाहायला मिळाला होता. व्हाईट बॉल, धावसंख्या झाली आहे ती 33. खेळामध्ये जिद्द, संयम आणि प्रामाणिकपणा असेल ना तर आपले अस्तित्व कोणी संपवू शकत नाही आहे. आणि निश्चित एक शांत स्वभावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य बरब आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑफ साईडला काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता. येस आयोजक, येस चार धाव असतील कारण ते आंब्याचं झाड आहे, त्या आंब्याच्या झाडाला स्पर्श बॉल जरूर झालाय, तेच आयोजकांनी आमच्यापर्यंत दर्शवलं आहे. तर चौकार येतोय, चौकार धावसंख्येचा देखील बदलला आहे. 11 धावसंख्या झाली आहे ती 37. 37 धावा मैदानाच्या आतमध्ये चेंडू टाकून झाले आहेत 4. एक व्हाईट बॉल जरूर हाताला होता. षटकातील हा पुढचा बॉल, ओहो यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच चांगला फटका निश्चितच झाला असता कारण चेंडू आणि बॅट याच्यामध्ये जर प्रॉपर कनेक्शन झालं असतं तर. ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला होता, शॉर्ट सिलेक्शन देखील अतिशय सुंदर होतं. साईडच्या दिशेने निश्चितच बॅक पंच खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. षटकातील हा पुढचा बॉल, यावेळेस पुन्हा एकदा जबरदस्त हा फटका वीरेंद्र सेहवागच्या अंदाजाने यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा येतोय आदित्य बरबच्या बॅटमधनं. षटकार 6 धावा. धन्यवाद अडीजे. चला दोन बॅटर मैदानाच्या दिशेने वाटचाल आपण करायची आहे त्वरित. यानंतर होणारा सामना असेल तो म्हणजे धावसंख्या झाली आहे 43 आणि 44 धावांच लक्ष असेल. यानंतर होणारा सामना आहे युवराज इलेव्हन कोल्हेकर पाडा अँड आय जीवदानी
इलेवन बोलिन्स आणि त्यानंतर अष्टभुजा स्फोट लहुफाडा आणि आई गावदेवी स्फोट तांबडमाल अशी मॅच निश्चितच पाहायला मिळेल ह्यानंतर देखील. चला टॉससाठी यायचा आहे युवराज इलेवन खोल्लेकर पाडा आणि आई जीवदानी स्फोट बोलिन्स. टॉससाठी या अजय मडवी अँड महेश भारत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. लेटेस्ट प्लेचा इशारा या ठिकाणी निश्चित आलाय. पुंस वैभव धूम सरांचा वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मान्यता प्राप्त पंच आपल्याला पाहायला मिळतात वैभव धूम आणि त्याच्यानंतर संतोष कुम. सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये नितीन राऊतला आपण पाहतोय स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला बॉल जर आपण बघितला तर काय जबरदस्त हाताला आहे छोटा पॅकेट. शेतन भरप तन भरप एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू आहे. जय हनुमान स्फोट पायगाव संघामध्ये देखील अतिशय चांगला खेळ त्याच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळाला होता. कारण शिक्षणासाठी जर आपण बघितलं मामाच्या गावी आला होता त्या कारणानं निश्चितच त्याला देखील स्थान मिळालं होतं जय हनुमान स्फोट पायगाव संघामध्ये. परंतु शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण बघितलं तर गावदेवी कामण या संघामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्या माध्यमातून हा खेळ आपण सातत्याने पाहतोय. षटकातील पुढचा बॉल हो यावेळेस आपण बघितलं तर अतिशय चांगला बॉल हा आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या बोटामध्ये असलेली जादू तो सातत्याने सिद्ध करत असतो. अचूक टप्प्यावरती निश्चितच प्रत्येक बॉल हा मेंटेन केला जातोय. यावेळेस हा वेगाने चेंडू टाकला होता वेगामध्ये बीट केलाय पूर्णपणे. त्या ठिकाणी जर आपण पाहिलं बॅटर अजयला कुठलाही मोठा फटका मारण्याची संधी दिली जात नाही आहे. डॉट टू बॅक टू बॅक दोन डॉट चार चेंडूंचा खेळ संपन्न झालाय. लक्ष आहे 44 44 धावांचं. षटकातील हा पुढचा बॉल यावेळेस समोरच्या दिशेने 20 स्टेप मध्ये फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षकाकडनं झाली आहे चुकी. कदाचित या ठिकाणी हा झेल पकडायला हवा होता तर झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळालं गेलंय अजय मडवी या बॅटरला. धावसंख्या 2 जाऊन पोचली आहे ती 4 याकड्यावरती. प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी 15 सरासरीनं धावसंख्या ही पूर्ण करावी लागेल. षटकातील पुढचा चेंडू यावेळेस आणखी एक डॉट बॉल या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळतोय. आणि षटकाची देखील झाली आहे समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. पहिल्या ओव्हरनंतर 10 फलक्यावरती आपण जर धावा बघितल्या तर निश्चितच 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. राकेश गोवार येतो दुसरे षटक टाकण्याकरता. राकेश गोवारे याचा जर आपण विचार केला तर हा देखील एक जबरदस्त ऑलराउंडर खेळाडू आहे. युवराज इलेवन कोल्हेकर पाडा टीमचं संघ नाही. चला टॉससाठी यायचं आहे युवराज इलेवन कोल्हेकर पाडा. प्रशांत जाधव फ्रॉम टीम टॉससाठी या. यावेळेस आपण पाहिलं तर हा धीम्या गतीचा बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला आणि महेश वारात याचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झाला आहे.
शेठ पाटील छाया नावत दमहीर आपल्या विजय शेठ पाटील छाया नावत दमहीर आपल्या विजय शेठ पाटील छाया नावत दमहीर आपल्या विजय शेठ पाटील छाया नावत दमहीर धन्यवाद अडीच धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच चार दुसरं षटक या ठिकाणी ऑन झालंय पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केलाय त्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये डॉट बॉल येतोय एक तर्फी मुकाबला निश्चितच या ठिकाणी पाहायला मिळतोय ज्या अनुषंगाने या ठिकाणी आपण जर विचार केला ज्या पद्धतीनं या ठिकाणी परफॉर्मन्स राहतोय गावदेवी कामण संघाचा यावेळेस समोरच्या दिशेने फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक आहे पकडतो या ठिकाणी हा महत्वाचा झेल आणि समाप्त झाला वैभव सोहलेचा खेल म्हणजे धनराज सोनकर संघाचा संघनायक संघ सध्या अडचणीमध्ये आहे आणि अडचणीमधून निश्चितच संघाला बाहेर काढायचं असेल तर चांगले बॅटिंग ही करावी लागेल यावेळेस आपण पाहिलं तर निश्चितच हा वाईट बॉल आहे आणि निश्चितच वन बाउन्स फॉर द ओव्हरचा इशारा या ठिकाणी निश्चित दर्शवला आहे पहिला बाउन्सर या ठिकाणी हाताळला आहे दुसरा बाउन्सर या ठिकाणी टाकला तर निश्चित त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल यात काही शंका नाही आहे यावेळेस फटका चांगला आहे ऑन साईडला कौकणच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे सचिन कवळे चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मिळेल एक फक्त सिंगल धाव यशाचा नजारा बघायचा असेल तर निश्चितच संघर्षाचा पर्वत तुम्हाला चढावा लागेल सध्या अडचणीमध्ये संघ आहे साई कृपा राजावलीचा संघ चेंज ऑफ द पेस गतीमध्ये परिवर्तन परंतु पंच सहमत नाहीयेत हा चेंडू आहे वाईट वाईट ना निश्चितच एक धाव धावफलकावरती ऍड केली जाईल टीमची धावसंख्या झाली आहे ती सात धावा षटकातील हा पुढचा बॉल ओहो यावेळेस हा चांगला बॉल होता परंतु बॅट फिरवण्याची जी पोझिशन आपण पाहिली ना तर असं वाटत नाही आहे का चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल षटकातील पुढचा बॉल यावेळेस हा चेंडू आहे चांगला आणि निश्चितच षटकाची देखील झाली आहे समाप्ती दोन षटक समाप्तीनंतर 3.50 सरासरीनं धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते सात धावा हॅलो विजय तुला थांबवते थोडस टॉसची वेळ झाली हर्षदादा भोईर इथे आहेत हर्षदादा या हर्षदादा या आपल्या शुभास्ते टॉस करूया आपण जरा दोन कॅप्टन इथे आलेले आहेत कप्तान इथे आलेले आहेत आणि त्यांच्यासोबत आपण जरा विचार केला तर हर्षदादांच्या शुभ असते आपण बघितलं या दोन कप्तानच्या उपस्थितीमध्ये आपण करूया टॉस टॉसची ओळख करून दिली जाईल बोलो टॉसची ओळख ओमसाई आपण पाहिलं नागले 444 असा कॉल ओके युवराज 11 कोलेकरपाडा टीम करून 444 असा कॉल येतोय आणि ओमसाई स्पोर्ट्स नागले अमोल टॉस जिंकला काय डिसाईड करणार फिल्डिंग करू आम्ही शुभेच्छा तुम्हाला बेस्ट ऑफ लक युवराज इलेव्हन कोलेकरपाडा तुम्हाला सुद्धा बेस्ट ऑफ लक तर टॉस जिंकलाय जीवदानी बोलीच टीमने आणि डिसाइड फील्ड फर्स्ट यावेळेस पहिल्याच बॉलवरती मोठा पिक हिट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु निश्चितच या ठिकाणी हा झेल मात्र सुटला गेलाय
अजून सुद्धा जर आपण या ठिकाणी पाहिलं धावांची गरज आहे ती म्हणजेच चौवेचाळीस धावा झालेले आहे. 44 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. 35 धावा अजून सुद्धा 5 चेंडू मध्ये पूर्ण कराव्या लागतील. त्यावेळेस देखील आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय. अजून एक डॉट बॉल. निश्चितच पहिल्या बॉलचा जर आपण विचार केला तर संधी उपलब्ध झाली होती परंतु झेल ड्रॉप झाला. सचिन कवळेचा तो झेल जरूर होता परंतु मिडविकेट क्षेत्रामध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळेस मात्र हा चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार म्हटलं जातं ना. दिवा विझत आला या ठिकाणी परंतु विजता विजता त्या दिव्यामध्ये तेल टाकण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करतोय असं म्हणायला लागेल राज चुणकर. असे फटके सुरुवातीला यायला हवे होते. असे फटके जर सुरुवातीला आले असते तर निश्चितच जे विजयाचं लक्ष आहे ते विजयाच्या लक्षाकडे वाटचाल निश्चितच केली असती. यावेळेस पुन्हा एकदा हा झेल मात्र ड्रॉप झाला आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच 16. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. त्यावेळेस हा देखील डॉट बॉल येते आणि अशा पद्धतीने या ठिकाणी सामना जिंकला आहे गावदेवीस फूड कामण. कॉंग्रॅच्युलेशन गावदेवीस फूड कामण, चेतन भरप, आदित्य भरप अँड कंपनी. अतिशय चांगला खेळ